ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजी परिसरात मुसळधार पाऊस, पंचगंगा पातळीत वाढ होत असल्याने सतर्कतेचा इशारा. कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा ग्रामीण भागातील नागरिकांना दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्याच्या राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, आजरा, चंदगड या भागामध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. तसेच इचलकरंजी शहरात वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सध्या झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे इचलकरंजी नगरपालिका प्रशासनाकडून रेस्क्यू टीम सज्ज करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पंचगंगा नदीच्या काठावर असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाची परिस्थिती कायम राहिली तर पंचगंगा नदीला महापूर येण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे. पावसाचा जोर राहिला तर नरसोबावाडीत दुसरा दक्षिण द्वार सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. सध्या जिल्हा प्रशासनाकडून पूरग्रस्त नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून निखिल भिसे.